हे दुखद बातमी वाडा तालुक्यातून समोर आली आहे. वाडा तालुक्यातील हमरापूर गालतरे मार्गावर रात्रीच्या सुमारास कारच्या अपघातामध्ये एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याचे समोर आलेले आहे. यामध्ये अधिक माहिती अशी की हमरापूर येथून गालतरेच्या दिशेने जात असताना रात्रीच्या सुमारास दुसळपाडा ते गालतरेच्या दरम्यान गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला उतरून अपघात झाला आहे. हा अपघात इतका भयंकर होता की कारने झाडाला धडक दिल्याने झाड उलमळून पडलेले आहे. या अपघात झाल्यानंतर गंभीर जखमींना मनोर येथील आस्था हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. सांगे येथील अविनाश पाटील यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर नाणे येथील लोकेश जैन हे गंभीर जखमी झाले असून दवाखान्यामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अविनाश मधुकर पाटील यांचा मन मिळाव स्वभाव असल्याने ते परिसरामध्ये चांगलेच ओळखले जात होते. मात्र या अपघातामध्ये अविनाश पाटील यांचे निधनाचे वृत्त समजताच गावावर व परिसरावर दुःखाचे वातावरण पसरलेले आहे.